नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव काय होते? पर्याय आहेत एक बाबासाहेब आंबेडकर, दोन भीमराव आंबेडकर, तीन भीमराव रामजी आंबेडकर, चार यापैकी नाही. उत्तर आहे तीन भीमराव रामजी आंबेडकर. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? पर्याय आहेत एक 14 एप्रिल 1891, दोन 6 डिसेंबर 1956, तीन 6 डिसेंबर 1891, चार 14 एप्रिल 1956. योग्य उत्तर आहे 14 एप्रिल 1891. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कधी झाले? एक 14 एप्रिल 1891, दोन 6 डिसेंबर 1956, तीन 6 डिसेंबर 1891, चार 14 एप्रिल 1956. योग्य उत्तर आहे दोन 6 डिसेंबर 1956. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते? पर्याय आहेत एक भीमाबाई सकपाळ, दोन राधाबाई आंबेडकर, तीन सावित्रीबाई आंबेडकर, चार यापैकी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भीमाबाई सकपाळ होते. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कुठले मंत्रीपद होते? एक कामगार मंत्री, दोन कायदा आणि न्याय मंत्री, तीन अर्थमंत्री, चार प्रधानमंत्री. यापैकी योग्य उत्तर आहे एक कामगार मंत्री. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे स्वतंत्र भारतात कुठले मंत्रीपद होते? एक कामगार मंत्री, दोन कायदा आणि न्याय मंत्री, तीन अर्थमंत्री, चार प्रधानमंत्री. योग्य उत्तर आहे दोन कायदा आणि न्यायमंत्री. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? पर्याय आहेत एक अमरावती, दोन भोपाळ, तीन महू, चौथा पर्याय आहे नागपूर. उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महू. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पत्नीचे नाव काय होते? पर्याय आहेत एक रमाबाई, दोन सविता, तीन बहिणाबाई, चार यापैकी नाही. या ठिकाणी योग्य पर्याय आहे रमाबाई. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कोणत्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात स्थापित केलेली आहे? पर्याय आहेत एक ऑक्सफर्ड, दोन कोलंबिया, तीन केम्ब्रिज, चार
मॅसॅच्युसेट्स। योग्य पर्याय आहे 2 कोलंबिया। पुढील प्रश्न, बाबासाहेब आंबेडकरांना खालीलपैकी कुठला सन्मान देण्यात आलेला आहे? 1 भारतरत्न, 2 अशोकचक्र, 3 ताम्रपत्र, 4 यापैकी नाही। योग्य उत्तर आहे भारतरत्न। पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? 1 काँग्रेस, 2 बहुजन समाज पक्ष, 3 स्वतंत्र मजूर पक्ष, 4 समाजवादी पक्ष। योग्य उत्तर आहे स्वतंत्र मजूर पक्ष। पुढील प्रश्न, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत 1 महात्मा फुले, 2 डॉक्टर आंबेडकर, 3 गोविंद रानडे, 4 गोविंद वल्लभ पंत। योग्य उत्तर आहे 2 डॉक्टर आंबेडकर। पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारक स्थळाचे नाव काय आहे? 1 समता स्थळ, 2 चैत्यभूमी, 3 वीरभूमी, 4 बौद्धभूमी। या प्रश्नाचे उत्तर आहे 2 चैत्यभूमी। पुढील प्रश्न, द प्रॉब्लेम ऑफ द रुपया, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकाचे लेखक कोण होते? पर्याय आहेत 1 महात्मा गांधी, 2 M.N. रॉय, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 सरोजिनी नायडू। योग्य पर्याय आहे 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न, पुणे करार टिंबटिंब यांच्यात घडून आला? पर्याय आहेत 1 आगरकर लोकमान्य टिळक, 2 लॉर्ड रिपन ज्योतिराव फुले, 3 डॉक्टर आंबेडकर महात्मा गांधी, 4 मोर्ले मिंटो शाहू महाराज। योग्य पर्याय क्रमांक आहे 3 डॉक्टर आंबेडकर महात्मा गांधी। पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली हे स्थळ कोणते? पर्याय आहेत 1 नाशिक, 2 महाड, 3 नागपूर, 4 पुणे। योग्य पर्याय क्रमांक आहे 3 नागपूर। पुढील प्रश्न, 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टिंबटिंब या ग्रंथाचे दहन केले? पर्याय आहेत 1 बायबल, 2 मनुस्मृती, 3 महाभारत, 4 रामायण। योग्य पर्याय आहे 2 मनुस्मृती। पुढील प्रश्न आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश टिंबटिंब यांनी तरुणांना दिला? पर्याय आहेत 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 महात्मा फुले, 3 महर्षी कर्वे, 4 राजर्षी शाहू महाराज। योग्य उत्तर आहे 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न आहे, मूक नायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? पर्याय आहेत 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 महात्मा फुले,
3 स्वामी विवेकानंद 4 सयाजीराव गायकवाड। योग्य उत्तर आहे 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न, आम्हाला कोणाची भीक नको, झगडून हक्क हवेत हे विचार कोणत्या समाज सुधारकाचे आहेत? पर्याय आहेत 1 विठ्ठल रामजी शिंदे, 2 डॉक्टर आंबेडकर, 3 महात्मा फुले, 4 कर्मवीर भाऊराव पाटील। योग्य पर्याय आहे 2 डॉक्टर आंबेडकर।